फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्रावर मायेची पाखर धरणाऱ्या पंढरीच्या विठुरायाच्या समचरणांना वंदन करून भक्ती पंढरी सोहळा कीर्तनाचा या कार्यक्रमाच्या या पहिल्या भागात मी डॉक्टर समीरा गुजर जोशी आपणा सर्व हरिभक्तांचं मनपूर्वक स्वागत करते. कीर्तनाच्या परंपरेचा हा अनमोल ठेवा आपल्यासाठी घेऊन आली आहे आपली लाडकी वाहिनी फक्त मराठी. संध्याकाळची वेळ ही दिवे लागण्याची पवित्र वेळ, अशा मंगलसमयी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा वसा घेतलेल्या महाराष्ट्राच्या नामवंत प्रज्ञावंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा आनंद आता आपल्याला रोज संध्याकाळी घर बसल्या घेता येणारे तो भक्ती पंढरी या कार्यक्रमामध्ये आपल्या लाडक्या फक्त मराठी वाहिनीवर. चला तर या कीर्तन मालिकेला प्रारंभ करूया हरिभक्त परायण कीर्तनकार प्रभाकर महाराज झोलकर यांच्या कीर्तनाने. झोला गंगाखेड हे त्यांचं जन्मगाव. ही भूमी म्हणजे संत जनाबाईंची पावन पवित्र अशी जन्मभूमी. संत परंपरेचा वारसा असा त्यांना जन्मजातच लाभला. ईश्वर भक्तीकडे त्यांचा फार लहान वयातच ओढा होता आणि म्हणूनच परमेश्वर सेवेसाठी त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं. बालब्रह्मचारी वासुदेव महाराज वडगावकर हे त्यांचे गुरु. स्वतः वासुदेव महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे शिष्य. गुरुचा आशीर्वाद तर सोबत आहेच, त्याचबरोबर जोग महाराज संस्थेमध्ये महाराजांनी 4 वर्ष कीर्तनाचं शास्त्रीय शिक्षण घेतलं. तुकाराम महाराजांच्या गाथेवर असणारं त्यांचं प्रभुत्व सर्वश्रुत आहे. प्रभाकर महाराज आज आपल्या खास वक्तृत्व शैलीमध्ये आपल्यासमोर संतांचं महात्म्य, संतांचा पराक्रम विशद करणार आहेत. महाराज वयाच्या 14व्या वर्षापासून कीर्तन सेवा करतायत आणि या क्षेत्रात त्यांना 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा ज्येष्ठ कीर्तनकाराच्या प्रासादिक वाणीचा आज आपल्याला लाभ होणार आहे. चला तर सगळे मिळून या कीर्तनाचा आनंद घेऊया. जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी. रूप पाहता लोचने सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी, सुख झाले हो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा विठ्ठल बर तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा माधव
गौत सुकृताचे जोडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल सुखाचे आगर बापर कुमारे सुखाचे आगर बापर कुमार सुखाचे आगर बापर कुमार देवर सुखाचे आगर बापर कुमार तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी राम कृष्ण हरी जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो
दुःख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बोला बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा साधने तरी हीच दोन्ही साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील
जरी कोणी साधिल, जरी कोणी साधिल, जरी कोणी साधिल, जरी कोणी साधिल, जरी कोणी साधिल। परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, देव भाग्य घरायती, देव भाग्य घरायती, संपत्ती त्या सकळा, संपत्ती त्या सकळा, संपत्ती त्या परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ। तुका म्हणे ते शरीर, म्हणे ते शरीर, तुका म्हणे ते शरीर, ग्रहभांडार देवाचे, ग्रहभांडार देवाचे, परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, याचा धरी मिटाळ, याचा धरी मिटाळ, याचा धरी, याचा धरी मिटाळ, याचा विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय 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 विठोबार कुमारी, ठोबार घुमाई, जे जे 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 ठोबार घुमाई, ठोबा 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 विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा, टाळी वाजवा।
जगमित्र नागा महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु मोतीराम महाराज की श्री गुरु केदारी महाराज श्री गुरु सोपान काका महाराज माधव बाबा महाराज की भगवान बाबा महाराज की गुरुवर्य मारुति महाराज की सद्गुरु जोग महाराज की ताला विठाला 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 साधने तरी हीच दोन्ही साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ तुका म्हणे ते शरीर गृह भांडार देवाचे परद्रव्य परणारी याचा धरी विटाळ विठाला 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रं सदैव धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्ययुक्तं सुविचारवंतं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ प्रस्तुत प्राप्तस्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती विश्वोद्धारक संत भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग आहे. सामान्य जीवाला खरा परमार्थ सांगणारा अभंग आहे. विठाला 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 विठाला. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा पवित्र पुण्यभूमी श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ या ठिकाणी श्री भगवान वैद्यनाथ महाप्रभूच्या दरबारामध्ये जगद्गुरु ज्ञानोबऱ्यांच्या समकालीन संत जगमित्र नागा महाराज आणि 19व्या शतकातील महान संत श्री गुरु सोपान काका महाराज या महापुरुषांच्या आशीर्वादाने या परळी वैद्यनाथ या पुण्यधामामध्ये चालणारा हा सोहळा
आणि याच्यामध्ये आजची ही सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वैयक्तिक सामान्य जीवन जगत असताना जीवाला दिशा दाखवण्याचं काम संत शास्त्र ग्रंथ करत आलेले आहेत अनादिकालापासून. जन्माला येताना उपजताच परमार्थाचं ज्ञान घेऊन येणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सोडले तर या जगतामध्ये आल्यानंतर इथं ज्ञान प्राप्त करावं लागतं आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवन जगण्याची कला साधकाला जीवाला सिद्धाला ऋषीला मुनीला प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराजांचं तसं नाही. माऊली सोडली तर बाकी सर्वांना इथं आल्यावर आपल्याला त्याच माऊलीने सांगितलेलं आहे, गुरुवीण अनुभव कैसा कळे. म्हणजे जीवनामध्ये सारस्वत यश जर प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्त करायचं आहे, कुठल्या तरी चांगल्या रस्त्याने वाटचाल करून कुठली तरी चांगली गती आपल्याला प्राप्त करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला शिकवणारा लागतो. आणि जोपर्यंत शिकवणारा भेटत नाही, वाट दाखवणारा भेटत नाही, मार्ग सांगणारा भेटत नाही आणि सोपं सांगत नाही, तोपर्यंत आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नाही. पण परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये सोप्या पद्धतीमध्ये परमार्थाचं बीज रुजण्यासाठी आणि खरा परमार्थाचा सोपा अर्थ तुमच्या आमच्या समोर प्रगट करण्यासाठी महापुरुषांनी आतोनात प्रयत्न केले. विठ्ठला 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 विठ्ठला. हा मृत्यूलोक आहे, याला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे आणि इथं आल्यानंतर मग सद्गुरु कृपेने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. संतच गुरु आहेत आणि गुरु संत आहे आणि देवच गुरु आहे. आपल्याला दिशा दाखवण्यासाठी परमात्मा पांडुरंगच अट्टहासानं वेगवेगळ्या रूपामध्ये या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो. पहा, म्हणून इथं आल्यानंतर ज्ञानाची फार मोठी आवश्यकता आहे. आणि कोणतं ज्ञान पाहिजे जे आपल्याला सहज आचरणात आणता येईल? ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, भाव म्हणजे काय, हे जोपर्यंत आपल्याला सोप्या पद्धतीनं कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याविषयी श्रद्धा निर्माण होत नाही. हे पहा, शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला सोपी पद्धत गणित सोडवण्याची कळाली की त्याला गणिताचा पेपर अवघड वाटत नाही. तसं परमार्थाकडे समाजाला आकर्षित करण्यासाठी आमच्या महापुरुषांनी वेदांनी सांगितलेली पद्धत, श्रुतींनी सांगितलेली पद्धत याच पद्धतीचा आश्रय घेतला पण सोपी पद्धत सांगितली. म्हणून लाखो लोकांच्या अंतकरणामध्ये वारकरी संप्रदाय रुजला त्याला एकमेव कारण संतांची सांगण्याची सोपी पद्धत. विठ्ठला विठ्ठला आता वेदो नारायण आहेत, भगवंताच्या मुखातून त्यांचा जन्म झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये चिंतन केलेलं आहे. तयाच्या मुखीची पिसाट शब्द सुखे म्हणो येति वेद, ते सदेह सचिदानंद कान्हवती. हे वेदो नारायणाची भाषा आहे. आपल्याला वेदांनी मार्ग सांगितले, अवघड भाषा सांगितली, पण बाबा आपण सामान्य माणसं आहोत आणि सामान्य माणसाला अवघड कळतही नाही आणि जरी कोणी सांगितलं तर कोणी करीतही नाही. महाराजच म्हणतात एके ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ बहुता बोड़
सुलभ बहुदा गोड वाटे अवघड कोणी न करी सांगता अवघड कोणी न करी सांगता अवघड कुणाला सांगितलं तरी कळतही नाही आणि नाही कळल्यामुळं त्या रस्त्याने जाण्याची प्रवृत्तीही जीवाची निर्माण होत नाही. सोपं पाहिजे. वेदाने आपल्या सर्वांना उपदेश केलेले आहे. वेदो नारायणाने जीवाच्या अट्टहासाने आपल्याला शिकवलेले आहे. पण त्या वेदो नारायणाची भाषा श्रीमंत असल्यामुळं आपल्या सामान्य माणसाला ती संस्कृत भाषा कळायला नाही. आता संस्कृत भाषा ही संपूर्ण भाषेची जननी आहे आणि देवभाषा आहे संस्कृत, लक्षात ठेवा. पण तुमचा आमचा अधिकार ती कळण्याची नसल्यामुळं कळलं नाही. शास्त्रांनी, वेदांनी, पुराणांनी, ऋषींनी, मुनींनी, पतिव्रतांनी, सर्वांनी आपल्याला काही ना काहीतरी आपल्यासाठी तत्त्वज्ञान करून ठेवलेले आहे. पण काय झालं, सगळा स्वयंपाक केला पण प्रत्येकात साखर असल्यामुळं शुगरवाल्याच्या कामाला आला नाही. तसंच तुमचं आहे. खूप मोठं तत्त्वज्ञान असताना सुद्धा ज्ञानोपरायांच्या अगोदर बहुजन समाज उपाशीच होता. विठाला विठाला एखाद्याला ज्ञान व्हायचं आणि एखाद्याच मनुष्याला परमार्थ कळायचा आणि परमार्थ कळल्यामुळं एखादाच करायचा आणि एखादाच भगवत प्राप्तीला प्राप्त व्हायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले कई एखादेनी वैकुंठा जावे, असं होतं पूर्वी एखाद्यालाच. अस्तीच या महापुरी रिघता ती कोटीवरी, पण प्राप्तीची पैल तिरी वेपाईला निघे. एखादाच त्या स्थानापर्यंत जाऊन पोहोचतो. सगळ्याला जाता येत नाही, सगळे पोहोचत नाहीत. मग सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ना, तुकाराम महाराज म्हणतात ना, जसं माऊलीनी सांगितलं विपाईला निघे, तसं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखाद्यालाच हे पद प्राप्त व्हायचं आणि एखाद्याच तिथपर्यंत जाऊन पोहोचायचा, सगळ्यांसाठी नाही. आणि मग याचा विचार कुणीतरी केला पाहिजे. भगवान परमात्म्यांनी भागवत सांगितलं, भगवंताने श्रीमद भगवत गीता सांगितली, 18 पुराणं सांगितले, पण या लोकांना काय पाहिजे ते भगवंताला कळलं नाही. मग त्या भगवंतांनी सामान्यांच्या कैवारासाठी आणि जगदुद्धारासाठी पहिला अवतार घेतला अलंकापुरामध्ये. त्याची अवतार धरी अलंकापुरी, त्याची अवतार धरी अलंकापुरी, ताळ वाजवा. हा अवतार धरी अलंकापुरी, त्याची अवतार धरी अलंकापुरी, त्याची अवतार धरी अलंकापुरी, त्याची अवतार धरी अलंकापुरी, अवतार धरी अलंकापुरी, अवतार धरी अलंकापुरी. हो ज्ञानाबाई सुंदरी तारावाया, हो ज्ञानाबाई सुंदरी तारावाया,
अवतार धरी आलंकापुरी, त्याची अवतार धरी आलंकापुरी। त्याच भगवंताला दया आली, अरे 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 म्हणले मी समर्थ आहे आणि माझ्या पंक्तीला कोणी उपाशी राहता कामा नये म्हणून काहीतरी मला पर्याय करावा लागेल म्हणले। मग त्या भगवान परमात्म्यानं पहिला अवतार धारण केला या तुमच्या आमच्या कल्याणासाठी आणि तो अवतार तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया। ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व तारावया धरी अवतार, विश्वाचं कल्याण करण्यासाठी पहिला अवतार धारण केला महान भगवत भक्त विठ्ठल पंत आणि मातोश्री रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी कुलकर्णी घराण्यामध्ये अलंकापुरात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले। आणि तुमची आमची खरी दया खरी तळमळ या जगामध्ये कुणालाही कळाली नव्हती। हे पहा ज्ञानोबाराला सगळी माऊली का म्हणतात, या विश्वात हजारो वर्षापासून जगत निर्माण झालं तसं तुमची आमची दया पहिली फक्त ज्ञानोबारायला आली म्हणून ज्ञानोबारायला सगळं जगत आई म्हणतं। विठ्ठला 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 विठ्ठला। आणि सगळ्यांचा विचार करून ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून जे झाकाझाकीचं ज्ञान होतं, जे अवघड भाषेतलं होतं, जे तुम्हा आम्हाला कधी कळणारं नव्हतं, ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी उघड केलं। शक्तीची आ कर्ण कुहरी शीर सिंधूच्या परिसरी, शक्तीची आ कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितली जी। काय सांगितलं कुणाला कळलं नाही ना, आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य हे आदिनाथ उमा मच्छिंद्राला धली तेच प्रेम मुद्रा। कान फुगायचे झाकून मंत्र द्यायचा, एखाद्यालाच त्याचा उपदेश व्हायचा त्या सद्गुरुनाथांचा आणि एखादा शिष्य उधरून जायचा। मग जगत कल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तत्वज्ञान अवघड भाषेतलं नवीन केलं नाही। ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही काही कुठून आणून मांडलं नाही, आमची परंपराच आहे। वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो, नकळेची फक्त एवढंच केलं आम्ही। हे वेदाचीच वाट आहे, वेदानच सांगितलेलं आम्ही सांगायलो फक्त एवढंच आहे। विषयामध्ये बरबटलेल्या पंचविषयामध्ये देहाची आसक्ती अंतकरणामध्ये ठेवून ममत्व दाखवण्यासाठी मी आहे कोणीतरी अशी उपाधी आपल्या अंतकरणामध्ये ठरवून घेण्यासाठी अशा मायासक्त झालेल्या जीवाला तारण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला स्वाभिमान धारण केला या मराठी भाषेचा। आणि म्हणून पहिलं वाङ्मय तयार केलं आणि महाराजांनी स्वाभिमान दाखवला माझा मराठाची बोलू कौतुके। आणि काय गौरव केला, अमृतातीही पैजा जिंके। आपलं दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन बऱ्याच लोकांना मराठी जमत नाही आवडत नाही आणि मराठीचा प्रभाव या पिढीमध्ये तर दिसतच नाही। सगळ्यांना एकच ओढ लागली जगाच्या बाजारात चालणारी भाषा अवगत व्हावी आणि त्याच्याद्वारा काहीतरी अर्थप्राप्ती व्हावी। आपल्या भाषेचा स्वाभिमान ठेवणारी माणसं या जगामध्ये क्वचित पाहायला मिळतात। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। आणि ती दया आली फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते काम केलं, झाकलेलं ज्ञान प्रगट केलं। प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले बोले बोला प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले। विश्व ब्रह्मची केले केले विश्व ब्रह्मची केले केले विश्व ब्रह्मची केले विश्व ब्रह्मची केले।
ठेविले आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती ज्ञान राजा बुडती हे जन देखाविना डोळा अशा कळवळ्याने आपल्यासाठी झटणारे हे संत महाराष्ट्र ही तर संतांची भूमी. आज प्रभाकर महाराजांकडून संतांचं हे महात्म्य ऐकताना आपण इतके गुंग होऊन गेलो होतो की हे कीर्तन संपूच नये असं वाटत होतं, हो ना? म्हणूनच पुढच्याही भागात आपल्यासोबत असणार आहेत प्रभाकर महाराज. संतांचा हा महिमा ऐकण्यासाठी पुढच्या भागात भक्ती पंढरी सोहळा कीर्तनाचा आपण नक्की भेटूया. तोवर निरोप घेऊया. जय जय रामकृष्ण हरी.